देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अधिवेशन काळामध्ये तब्बल 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन काळात तब्बल 141 खासदारांचं निलंबन झालं. 18 नोव्हेंबरला 92 खासदारांना निलंबित करण्यात आलं. यावेळी लोकसभेच्या 46 आणि राज्यसभेच्या 46 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर 19 नोव्हेंबरला लोकसभेचे तब्बल 49 खासदार निलंबित करण्यात आले. दरम्यान निलंबन होण्याआधी सभागृहामध्ये कोणती चर्चा सुरू होती आणि नेमकं काय झालं होतं त्यावर आपण एक नजर टाकूया. तर विरोधकांकडून मर्यादेचा भंग करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तर संसद सुरक्षेवर गृहमंत्र्यांनी बोलावं यासाठी विरोधक आक्रमक होते. विरोधकांकडून मुद्दाम अडथळा आणला जातो असं सरकारचं म्हणणं आहे. तर संसदेची सुरक्षा भेदणं गंभीर विषय आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधक वेळ वाया घालवत आहेत असा आरोप सरकारनं केला. तर आम्हाला सुरक्षेवर चर्चा हवी आहे यासाठी विरोधक आक्रमक राहिले. तो निर्णय स्पीकर यांचा, ते ठरवतील. तर सुरक्षेवर गृहमंत्री शहांनी उत्तर द्यावं यासाठी विरोधक आग्रही होते. उपराष्ट्रपती